नमस्कार मी विद्या मंदिर नांदेड शाळेचा विद्यार्थी मी आता 6वी मध्ये शिकत आहे काही दिवसांपूर्वीची गोष्ट वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली होती कांदा 20,000 रुपये म्हणजे सोन्याच्या भावाने कांदा झाला होता हा 20,000 रुपये भाव कोणाच्या कांद्याला मिळणार शेतकऱ्याच्या की शेतकऱ्याकडून कमी भावाने साठवून ठेवणारा व्यापाऱ्याला म्हणजे ज्याने कष्ट केले त्याला काहीच किंमत नाही पण मात्र त्या कष्टावर व्यापाऱ्याला दुप्पट भाव मिळावा म्हणूनच की काय आज मी समर्थ मैपीत पाटील आपल्यासोबत विषय म्हणतो की शेतकऱ्याच्या दशा आणि दिशा आता 5वीच्या वर्गात मराठीचे शिक्षक इंग्रजीत भालेराव यांची कविता शिकवत होते शेतामध्ये माझी कोपतीला बोराटीची जपत तर रबतो कष्टतो माझा शेतकरी बाप खातो अंगावरची दाखवतो मिरची भाकर माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा चकर कविताची कोण संपते कविताची कोण संपल्यावर गुरुजी मुलांना प्रश्न येतात सांगा मुलांना कुणाला काही शंका कुणाला काही प्रश्न कधी हात न वर करणार एका कोपऱ्यात करणारा एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा उभा राहिला आणि म्हणू लागला गुरुजी मला कविता समजली तुमच्या कवितेतला बाप शेतकरी आणि माझ्या वास्तव्यातला जगण्यातला बाप सुद्धा शेतकरी मला डिट्टो दिसायला लागलाय गुरुजी फक्त मला एक सांगा गुरुजी तुमच्या कवितेतला बाप रात्रंदिवस कष्ट करतो आणि माझ्या वास्तव्यातला जगण्यातला बाप सुद्धा रात्रंदिवस कष्ट करतो तुमच्या कवितेतल्या बापाची कथा आणि माझ्या वास्तव्यातल्या जगण्यातली बापाची व्यथा कधी बदलणार गुरुजी किती तशीच राहणार गुरुजी निरुत्तर झाले प्रश्नावर उत्तर राहणार आता या कोरोनाच्या म्हणजे कोरोनाच्या काळात सगळं जग बंद होतं पण जगाला जगवणारा पोशिंदा मा म्हणजेच शेतकरी कोरोनासारख्या महारोगाला न घाबरता आपल्या काळ्या आईच्या कुशीत हिरव सोनं उगवत होता शेवटी मी एवढंच म्हणतो सूर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वाद दे अंधाराच्या दारिद्र्याच्या दुष्काळाच्या अन्यायाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्याला बाबा भक्त तुझ्या मदतीचा हात दे इडापिडा टळू दे बळीचा राजे येऊ दे इडापिडा टळू दे बळीचा राजे येऊ दे एवढाच आशावाद असं म्हणतात की चहावाल्याचं दुकान फक्त दूधवालाच बंद करू शकतो भविष्यात आपल्या घरात कपाडवरून पैसे असेल पण खायला मात्र अन्न नसेल तेव्हा तुमच्या आमच्या असं म्हणायची वेळ येईल की एक होता शेतकरी धन्यवाद